पूर्वी इथं आलो असताना चिकोडी परिसरामध्ये आलो असताना माझं नेहमी त्यांनी प्रेमपूर्वक स्वागत करणारे लक्ष्मण रावजी चिंगळे आमचे या विभागातले मोठे नेते माजी मंत्री वीरकुमारजी पाटील आपल्या या मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील त्याचबरोबर एआयसीसीने खास चिकोडी लोकसभा मतदारसंघाकरता ज्यांना निरीक्षक म्हणून पाठवलेले आहे ते पुणे जिल्ह्यातले आमचे एक ज्येष्ठ नेते त्यांना खास या परिसरामध्ये निरीक्षक म्हणून पाठवलेले आहे. सन्माननीय मोहनराव जोशी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष गावल या प्रचार सभेकरता उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, आज मला कर्नाटक राज्यामध्ये प्रचार करण्याकरता एआयसीसीने आदेश दिला. आम्ही सांगितलं आता कुठं जायचं सांगा, म्हटलं इतर कुठं जाण्याआधी आधी मला काका पाटलांच्याकडे जाऊ द्या. का नेहमी काका पाटील नेहमी मुंबईला जाताना कधी जाताना नेहमी संपर्कात असतात, करायला येऊन भेटतात. आपल्या मतदारसंघाची तुमच्या सगळ्यांची ती माहिती सांगतात. पाण्याची अडचण असते, आपल्याला माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना आपण या परिसराला आमच्या महाराष्ट्रातलं 3-4 टीएमसी पाणी द्यायचा करार केला होता. गेल्या 15 दिवसापूर्वी प्रकारची हुक्केरी आली होती मुंबईला. आता आमचं सरकार तिथं नाहीये, सरकार एक वेगळं आहे, तरी माणुसकीच्या नात्यानं कुठलंही सरकार असलं तरी आम्ही आमच्या बांधवांना कर्नाटक राज्यातल्या बांधवांना आमच्याकडे शिल्लक असलेलं पाणी देतो आणि काही तुमच्याकडे जास्त असलं तर आम्ही जत भागामध्ये मागणी करतो. पण ही परंपरा या वेळेला देखील चालू ठेवावी म्हणून मी स्वतः आज आमचे सिंचन मंत्री आहेत, इरिगेशन मंत्री आहेत, त्यांना विनंती केली. प्रकाशजी उकेरी जाऊन त्यांना भेटले. मला खात्री आहे की महाराष्ट्राकडून कर्नाटकला या परिसरामध्ये पाणी दिलं जाईल आणि शेतकऱ्यांची आणि तहान भागवण्याकरता आम्ही मदत करू. मित्रांनो, कर्नाटक राज्यातली आणि देशातली ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. देशामध्ये एक बदलाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. केंद्र सरकारला मोदी सरकारला आता 9 वर्ष झाली. 9 वर्षामध्ये त्यांनी काय काय आश्वासन दिली, त्यातली किती पूर्ण केली, किती अर्थव्यवस्थेचं किती नुकसान केलं, नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं, नोटबंदी केली, जीएसटी आणला, एकदम अचानक कोविडमध्ये लॉकडाऊन केलं, लोकांचे हाल हाल झाले. केंद्र सरकारमध्ये जे काही चाललेलं आहे त्यामध्ये बदलाचं वातावरण केंद्र सरकारमध्ये चालू झालेलं आहे. वैयक्तिक प्रधानमंत्र्यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आणि कर्नाटक बद्दल बोलायचं तर कर्नाटकची आज ख्याती एक कर्नाटक हे देशातलं एक महान राज्य आहे. कर्नाटकमध्ये देशाला अनेक सुपुत्र दिलेले आहेत. कर्नाटकची आज कीर्ती कशाबरोबर झालेली आहे, कर्नाटकची आज जाहिरात झाली आहे 40% कमिशन म्हणून. दुर्दैवी गोष्ट,
ज्या कर्नाटक राज्याला उज्ज्वल इतिहास आहे, अनेक गोष्टी अनेक बाबींमध्ये महाराष्ट्रातील कर्नाटकची आमची स्पर्धा असते, हेल्दी स्पर्धा असते। कारण राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे। त्या कर्नाटक राज्यामध्ये आज जे चाललेलं आहे ते ऐकून अत्यंत दुःख होतो। आणि त्यामुळे एक करप्शनचं डबल इंजिन सरकार आहे। दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींचं करप्शन आणि कर्नाटक राज्यामध्ये भाजप सरकारचं करप्शन, रेकॉर्ड तोड करप्शन। आणि म्हणून आज कर्नाटकची जनतेने निर्णय घेतलेला आहे इथं परिवर्तन करायचं, काँग्रेसचं स्पष्ट बहुमत द्यायचं, काँग्रेसचं सरकार आणायचं। हा कर्नाटकच्या जनतेने निर्णय दिला। प्रत्येक तुम्ही सर्वे बघा, दिल्लीचे जे निरीक्षक आहेत जे कर्नाटक मध्ये ते सांगतायत की आपके बार तो काँग्रेस की सरकार ही आहे। आणि म्हणून मग अनेक इतर छोट्या छोट्या पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात यायला लागले। आताही आपण बघितलं, माझा काका पाटलांशी सतत फोनवर किंवा पेटीच्या रूपानं कधी मुंबईमध्ये कधी कराडमध्ये कधी इकडं बेळगावमध्ये आलो तर संपर्क भेटीगाठी होत असे। मी जरा विचारत की काका काय चाललंय आता या निवडणुकीचं काय करायचं, काका मला म्हणायचे की आता नाही बाबा मी आता काय उभा राहणार नाही। म्हटलं असं कसं चालेल, तुम्ही अत्यंत तिथं लोकप्रिय आहात, तुम्ही लोकांची खूप कामं केलेली आहेत आणि लोक तुमचंच नाव घेतात। काका म्हटले नाही मी आता थांबायचा निर्णय घेतलाय। पण नंतर मला कळलं की लोकांचा इतका आग्रह झाला, इथं हायकमांडचा आग्रह झाला की नाही काका पाटलांसारखा प्रामाणिक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांना अनेक वर्ष या परिसरातल्या मतदारांची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, त्या काका पाटलांनाच काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळणार। सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला। मला वीरकुमार पाटलांनी सांगितलं की नाही काका काय म्हणत असले तरी आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा निर्णय झालेला की काका पाटलांनाच तिकीट द्यायचं, छोटी काँग्रेस पक्षाला काका पाटलांनाच तिकीट द्यावं लागलं। प्रचंड मोठी लोकप्रियता आहे। मध्ये ती मला वाटतं 2015 मी एका कार्यक्रमाकरता इथं आलो होतो, इथं मला वाटतं आपल्याकडे येऊन गेलो होतो कुठला। या परिसरामध्ये काही ना काही कामाकरता कधी घरगुती नात्यातले काही कार्यक्रम असतात, लग्न समारंभ असतात, सुखदुःखाचे प्रश्नात आमचं येणं जाणं होत असत। म्हणून आपण शेजारी असलो आपली दुःख सुखदुःख सारखी आहेत, फार काही वेगळी नाहीत। म्हणून मी तुम्हाला खास मुंबईहून विनंती करायला आलेलो आहे की आज कर्नाटक मधून परिवर्तनाला सुरुवात करूया। कर्नाटक मध्ये जेव्हा परिवर्तन होईल तेव्हा पुढच्या वर्षभरामध्ये देशात सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार राहणार नाही। काय चाललंय देशामध्ये, राहुल गांधींनी संसदेमध्ये प्रश्न विचारले, नरेंद्र मोदीजी काय चाललंय, त्या आधारे तुमचे कोण लागतात, तुमचा त्यांचा काय संबंध आहे, ते इतक्या वेगाने कसे श्रीमंत झाले। आणि त्यांनी मॉरिशस मध्ये बेनामी 38 कंपन्यांमधून जे 42,000 कोटी रुपये गुंतवलेले ते पैसे कुणाचे आहेत, साधा प्रश्न। एका अमेरिकन कंपनीने सांगितले का फ्रॉड माणूस आहे, जाहीर आरोप केला। अदानी म्हटला मी अब्रू नुकसानीचा दावा घालेन, तू म्हटला असली हिंमत घातली तर घाल कुठल्या कोर्टात घाल, पण आधारींची हिंमत झाली नाही त्या अमेरिकन कंपनीच्या विरुद्ध कोर्टात जाण्याची। लोकांनी विश्वास ठेवला की ज्या अमेरिकन कंपनीनं अडाणीवर जे आरोप केले होते सगळे खरे आहेत, अडाणीची
संपत्ति निम्म्यापेक्षा कमी झाली। राहुल गांधी साधा प्रश्न विचारला, संसदेमध्ये विचारला कि प्रधानमंत्री जी या अदानी आपके लगते कौन है, आपका क्या रिश्ता है अदानी से। राहुल गांधी ना त्यांची संसदीय मधून धाकलपट्टी केली, त्यांचा संसद सदस्य पद रद्द केलं। अरे नरेंद्र मोदी राहुल गांधींना एवढं का घाबरतायत, सत्य सांगायला ते का घाबरतायत। आणि या भारतीय जनता पक्षाची दिल्लीमध्ये जी कारकीर्द चाललेली आहे, कर्नाटक मधली तुमच्या इथल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द ऐकून तर अंगावर काटा येतो। 40% टॅक्स कमिशन कामामध्ये, आणि नुसती ऐकीव बात नाही, संतोष पाटलांनी आत्महत्या केली, आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहिलं कि मला जगणं शक्य झालंय। या मंत्र्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे इतका जात आहे, 40-40% कमिशन दिल्याशिवाय काम करतायत, मी कसं जगणार। त्या बिचाऱ्या स्वर्गीय संतोष पाटलांनी आत्महत्या केली। मला वाटतं की हे सरकार 40% कमिशन घेणारं सरकार, रेकॉर्ड ब्रेक कमिशन घेणारं सरकार, या सरकारला ताबडतोब हकलून दिलं पाहिजे। या सरकारला कर्नाटकमध्ये एक दिवसही राज्य करायचा अधिकार नाही। कर्नाटकच्या जनतेचा हा अपमान आहे की अशा प्रकारचं सरकार आज नरेंद्र मोदींनी तिथं नेमलेलं आहे। तुमच्या मतदारसंघात काय झालं, भाजपचे उमेदवार आहेत त्यांना आता तिकीट देणार नाही, कारण त्या सिव्हिल सप्लाय मंत्री असताना प्रचंड मोठा घोटाळा झाला होता, अंडी घोटाळा झाला म्हणून महाराष्ट्रात त्याची कीर्ती की बातमी आल्या की कर्नाटकच्या एका मंत्र्याचा अंडी घोटाळा इतका कोट्यवधीचा आहे। खातं बदललं, पण खातं बदलून आता काय करणार, दुसऱ्या खात्यात पुरा तेच सुरू झालं। मला वाटतं की मूलभूत भारतीय जनता पक्षाचे जे मानसिकता आहे, प्रचंड मोठी जनतेची लूट करायची, प्रचंड मोठी आर्थिक सत्ता निर्माण करायची, मग आम्हाला आमच्या उमेदवाराला तुम्ही हिणवता, काका पाटलांना हिणवता की काका पाटलांच्याकडे पैसे नाहीत। अरे काका पाटलांच्याकडे पैसे नाहीत पण जनतेचं प्रेम आहे, जनता काका पाटलांना डोक्यावर घेईल। आता भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या अटकेली झाल्या, काँग्रेसच्या मताची विभागणी करता येईल का, भारतीय जनता पक्षाला तर विजय मिळणार नाही स्पष्ट झालेला आहे, कुणाकुणाची तिकीट त्यांनी कापली, काय काय चाललंय, मग कुठं जेडीएसला काहीतरी रसद पुरवा। आणि इथं मी ऐकलं की महाराष्ट्रातली आमची एक पार्टी राष्ट्रवादी पार्टीने इथं उमेदवार उभा केला, काय झालंय की ते अजून आमच्या बरोबर आहेत, किती दिवस असतील का नाही माहित नाही, कारण भाजप बरोबर त्यांची रोज बोलणी चाललेली आहेत, रोज पेपरमध्ये बातम्या येत आहेत की कोण नेता जाणार, कोण थांबणार, त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा त्यांनी घेऊया। पण काय झालंय की त्या एनसीपीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून जो दर्जा असतो तो रद्द झालेला आहे, त्यांना काही इतर राज्यांमध्ये मतं मिळाली नाहीत म्हणून निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून टाकला। आता काय त्यामुळं इतर राज्यात जाऊन काही मताची टक्केवारी वाढली तर मग पुन्हा आपल्याला कदाचित राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळेल, म्हणून ही टक्केवारी करता निवडणूक आहे। भाजपची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे, हे सगळ्या टक्केवारीचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही त्याला फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही। जे उमेदवार ठिकठिकाणी फिरत होते की माझी पार्टी फंडची तयारी आहे, सगळी तयारी आहे, मला तिकीट द्या,
भाजपने काय देतो 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 म्हणून बोललं पण दिलं नाही काय राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं पण ते फक्त त्यांच्या पक्षाची टक्केवारी म्हणून वाढवाय म्हणून ते निवडून यायचा वगैरे त्यांचा काही फार काही मोठा विषय नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काका पाटलांच्या विरोधामध्ये कोण कोण उभा आहे एका भाजपच्या उमेदवाराची काय कीर्ती आहे मला सांगायची काय गरज नाही तुम्हाला फार चांगली माहिती आहे म्हणून आज या मतदारसंघाची ज्या काकांनी अनेक वर्ष तीन वेळाला त्यांनी तुम्ही या मतदारसंघाचं आमदार म्हणून कर्नाटकच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं एखाद्या वेळेला अपयश पण आलं पण त्यांनी तुमची साथ कधी सोडली नाही तुमच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी झाले आणि म्हणूनच काँग्रेस हायकमांडनं काका पाटलांनीच ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह केला आज मोठ्या ताकदीनं कर्नाटकची काँग्रेस पार्टी कर्नाटकचे काँग्रेसचे नेते हातात हात घालून ताकदीनं भाजपच्या विरोधात उभे राहिलेले सिद्धरामय्या जी असतील शिवकुमार जी असतील आणखी अनेक राज्य पातळीचे नेते असतील बॉम्बे कर्नाटक विभागातले नेते असतील अनेक लोक भाजप सोडून आज काँग्रेसमध्ये येतात तुम्ही बघितलेलं आहे अनेक लोक मोठे मोठे माजी मुख्यमंत्री भाजप सोडून आज काँग्रेसमध्ये आलेले त्यांना माहिती आहे हवा कुठल्या दिशेने वाहते पण नुसतंच परिवर्तन करायचं हे भ्रष्टाचार उलथून लावायचं एवढंच सांगायला मी आलेलो नाही काँग्रेस पक्षाला तुम्ही सत्ता द्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला पाच आश्वासन दिलीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत नंबर पाच महत्वाची आश्वासन आहेत सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजा करता दिलेली आश्वासन आहे आता सामान्य माणसाचे काही चार सुखाचे दिवस यावेत म्हणून काँग्रेस पक्ष आपल्याकरता झटणार आहे सत्तेत आल्याबरोबर प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत मिळणार आहे 200 युनिट मोफत वीज मिळणार आहे प्रत्येक गृहिणीला भगिनीला म्हणजे आया बहिणींना 2000 रुपये महिना आमचं काँग्रेस सरकार देणार आहे प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ हा दिला जाणार आहे आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना ग्रॅज्युएट असतील तर 3000 रुपये डिप्लोमा असतील तर 1500 रुपये नोकरी शोधण्याकरता एखादा नवीन कोर्स करण्याकरता तरुण विद्यार्थ्यांना आई वडिलांच्यावर भार पडू नये म्हणून त्यांना सरकार त्यांना मदत करणार आहे एवढंच नाही तर अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या देखील मानधनामध्ये वाढ करणार आहे मी 10000 रुपये 6000 रुपये 5000 रुपये आणखी जाहीरनाम्यामध्ये बरीच आश्वासन पण ही प्रमुख आश्वासन आणि ही आश्वासन काँग्रेस पार्टी सत्तेत आल्या बरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळे निर्णय घेणार आहोत आणि आश्वासन नुसत्याच काँग्रेसच्या कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांनी दिले ते राहुल गांधींनी दिलेलं आहे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आमचा जाहीरनामा पूर्ण जाहीरनामा आपण जरूर अवश्य वाचा मग मला आपल्याला एकच विनंती करायची आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य खरं म्हणजे आर्थिक इंजिन आहेत पूर्वी आम्ही पाहायचो की महाराष्ट्र आर्थिक इंजिन आहे पण आज कर्नाटक राज बेंगलोर उत्तर कर्नाटक असेल तिथं नवीन नवीन औद्योगिक प्रकल्प हे कारण इथले माणसं उद्योजक आहे कष्टाळू आहे
परिश्रम घेणारे आहेत, कष्ट करून देशाची संपत्ती वाढवण्यामध्ये जे प्रयत्न चालवतात त्यांना सरकारची मदत झाली पाहिजे. जर एखादा उद्योग इथं करायचा असला तुम्हाला 40% कमिशन द्यायला लागलं तर कोण उद्योजक आज कर्नाटकमध्ये काम करेल? म्हणून एक कमिशन खोर सरकार आपल्याला इथून घालवायचं. आज भाजपचा फक्त एक कलमी कार्यक्रम आहे, जातीय द्वेष भावाभावामध्ये भांडण करणं, त्याचबरोबर दंगे करून आणणं, त्यातून मग कुठेतरी आपल्याला मत मिळतील काय काय, या दृष्टीनं देशभर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची आपल्याला देण काय असेल, देणगी काय असेल तर ही देणगी आहे. महागाईचा प्रचंड मोठा भडका उडाला. आज दिल्लीचं सरकार अर्थव्यवस्थेवरचे तिथे पकड दिली झालेली आहे. सरकारी नोकरांचे पगार द्यायला, पेन्शन द्यायला आज केंद्र सरकारकडे पैसे नाही. मग उपाय काय? कर्ज काढा. भरमसाट कर्ज काढलेले आहेत मोदी सरकार. 2014 साली 53 लाख कोटीचं कर्ज होतं, आज ते 153 लाख कोटीकडे गेलेलं आहे. आता कर्जही मिळायचं बंद झालेलं आहे, तरी सरकार चालवायला पैसे पुरत नाहीत. मग काय? कर लावा. डिझेल पेट्रोल स्वयंपाकाचा गॅस किती किमती भडकल्या, पण डिझेल पेट्रोल स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्र सरकारने जर कर लावले नाही तर केंद्र सरकार चालणार नाही. गेल्या 9 वर्षामध्ये मोदी सरकारनं डिझेल पेट्रोल स्वयंपाकाच्या गॅसवर 28 लाख कोटी रुपये कर्ज लावलेले आहेत. तुमच्या खिशातले जे पैसे काढलेले, डिझेलचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा दर 400 रुपये कर वाढवले, त्यामुळं संबंध देशात महागाई वाढते. डिझेल पेट्रोल वाढलं की देशात प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो, वाहतुकीवर परिणाम होतो, दर वाढतो, भाव वाढतो. तरीही सरकार चालत नाही. नरेंद्र मोदींनी सरकारी उद्योग विकायचा सपाटा लावलाय. राष्ट्रीयकृत बँका विका, राष्ट्रीय विमा कंपन्या विका, मोठे मोठे औद्योगिक प्रकल्प विकून टाका, एअर इंडिया विकून टाका. म्हणजे जेव्हा एखाद्या घराणीवर, एखाद्या कुटुंबावर बिकट परिस्थिती निर्माण होते तेव्हा मग शेवटचा उपाय म्हणजे घराण्याच्या मंगळसूत्राला हात लावतो आपण. कधी कोणी लावत तसं झालेलं आहे देशात. जे सरकारी उपक्रम, ज्या कंपन्या काँग्रेसनं उभे केल्या त्या कंपन्या धडाधड विकायचा सपाटा नरेंद्र मोदी सरकारनं लावलेला आहे. अर्थव्यवस्थेवर कंट्रोल झालेलं आहे, महागाई बेरोजगारीवर नियंत्रण नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत मिळत नाही. नरेंद्र मोदींनी 3 काळे कृषी कायदे आणले, वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, 700 शेतकरी मृत्युमुखी पडले त्या आंदोलनामध्ये, त्यांनी हौतात्म्य पत्करलं. शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली, भाजप सरकारला माघार घ्यावी लागली, शेतकऱ्यांचा विजय झाला. पण या भारतीय जनता पक्षाला देशातनं आपण घालवलं पाहिजे, पण त्याची सुरुवात तुम्हाला कर्नाटक बंद केली पाहिजे, त्याची सुरुवात तुम्हाला निपाणी बंद केली पाहिजे. मग बघा आणखी राज्याच्या निवडणुका आहेत, एकदा कर्नाटक मध्ये सुरुवात झाली की मग पुढं छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, आणि मग 2014 साली लोकसभेची निवडणूक आहे, मग नरेंद्र मोदींची धडकत नाही. 40% कमिशनचं उत्तर देऊ शकत नाही. काहीतरी तुम्ही खोटे नाटे आरोप करताय. तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याची उत्तर देत नाही. म्हणून देशातली जनता विचारते, मोदी जबाब दो.
मोदी जवाब दो, अदानी की कंपनियों पैसा कहां से आया? दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थेट आरोप केला मी नहीं, केजरीवाल ने आरोप केला, छोटी मुख्यमंत्री है दिल्ली के, विधानसभा में थेट आरोप केला। तुम्हें यूट्यूब वर भाषण ऐकला संगित अदानी के पैसे नहीं, अदानी फक्त 10-15 टक्क्याचा कमिशन एजेंट आहे, सगळे पैसे साहेबाचे आहे, मोठ्या साहेबाचे। विधानसभेमध्ये जाहीर आरोप केला, उत्तर नाही। देशाच्या जनतेला अधिकार आहे उत्तर मागायचा। आता प्रचंड मोठ्या भ्रष्टाचारामुळे देशाची आर्थिक व्यवस्था अशी झालेली आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे। आज कर्नाटक कांग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्या मध्ये आम्हाला बेकारी भत्ता, बेरोजगार युवकांना भत्ता द्यायची पाळी आली का? कारण नोकऱ्या नाही। भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड मोठी महागाई आणि बेरोजगारी पसरलेली आहे। आज आपण सिद्धरामय्या सरकारचं काम देखील पाहिलेलं, कांग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या जे असताना कांग्रेस पक्षाने दिलेली सगळी आश्वासन पूर्ण केलेली आहेत। आम्ही आश्वासनाची पोकळ देत नाही, आम्ही जे सांगतो ते पूर्ण करून दाखवतो। तिथं एआयसीसी मधले सोनियाजी, राहुलजी, खडगेजी या सगळ्यांचा अंकुश आहे की तुम्ही अशी आश्वासन देणार द्यायचे नाहीत, आश्वासन दिले तर ती पूर्ण करावी लागतील, कांग्रेस पक्षाचे वचन। आज या सरकारने आणखी काय केलं? विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करून टाकली। मला वाटतं की आज जाहीरनामा, मला वाटतं भाजपचा आलेला आहे, तर पुन्हा जातीवादाचा विषय। अरे लोकांच्या पोटाला काहीतरी, हाताला रोजगार द्या, काम द्या, महागाईवर काहीतरी नियंत्रण आणा। महागाई हा गरिबांच्यावर बसलेला अतिशय क्रूर टॅक्स आहे। जीएसटी असेल, महागाई पेट्रोल डिझेलचे दरवाढ असेल, आज सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे। म्हणून काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सामान्य जनतेला दिलासा देण्याकरता काही आश्वासन दिलेली आहे, ती पोकळ आश्वासन नाही, अत्यंत गंभीरपणे ती आश्वासन दिलेली आहे। मी आपल्याला सांगतोय की 200 युनिट 20 महिलांना मोफत बस प्रवास, तो विसरलो सांगा तुम्ही। क्रांतिकारक निर्णय काँग्रेस पक्षाने तुम्हाला दिलेले आहे, आणि म्हणून आज कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला काँग्रेस सरकार आणायचं असेल तर या निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये काका पाटलांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे। अत्यंत निस्पृह, सर्वसामान्याकरता झटणारा कार्यकर्ता, प्रचंड असंख्य लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम स्वतः पाहिलेलं आहे। आज कोण समोर उभा आहे? काही माणसं तर मतं कमी कशी होतील आणि भाजपला प्रत्यक्ष मदत होईल हेच चाललेलं आहे। मताची विभागणी, मताची विभागणी होऊ देऊ नका। काकांना तुम्ही आशीर्वाद द्या, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलेला आहात, मला खात्री आहे की तुमची इथली उपस्थिती बघितली किंवा निपाणी विधानसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार आहे ते सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही, तुमच्या उपस्थितीनंच काय निकाल लागणार आहे ते स्पष्ट झाले। मी या ठिकाणी खास एआयसीसीने पाठवलेलं आहे म्हणून एआयसीसीच्या वतीने आलेलो। काका पाटलांनी तर निवडणुकीच्या आधीपासून मला प्रेमाचं आमंत्रण दिलं होतं की तुम्हाला आलंच पाहिजे। म्हटलं काका मला एआयसीसीने सांगितलं तर मी येईन, नाही तर मी तसंही तुमच्याकडं, पण एआयसीसीने मला जर काम सांगितलं मग जिथं सांगतील तिथं मी जाईन। पण आज तुमचे मोहन जोशी पण इथं आहेत, त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की तुमचं स्टार प्रचारकामध्ये नाव आलेलं आहे, तुम्ही या परिसरामध्ये आले पाहिजे। मी आनंदानं सांगितलं ठीक आहे, भाषेचा प्रश्न नाही, मराठीमध्ये आपल्या सगळ्यांना
मला की कळतं काय, तर मग इतर ठिकाणी गेलं तर मग हिंदीमध्ये बोलावं लागतं, इंग्रजीमध्ये बोलावं लागतं. मग मला खात्री आहे की कर्नाटकची सुज्ञ जनता, निपाणीचे सुज्ञ मतदार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय योग्य विचार करतील. हे 40% कमिशनचं भ्रष्टाचारी सरकार इतक्या लवकर जाईल तेवढं कर्नाटकमध्ये आपण घालवा, ही नम्र विनंती आपल्याला करतो. आणि थांबतो, पुन्हा एकदा काका पाटलांना प्रचंड बहुमताने विजय करायला विनंती करतो. थांबतो, जय हिंद.